कमीत कमी 150 शब्द मराठी मध्ये आलेले आणि मराठीला वाढवण्याचं काम मराठी स्वयंभू भाषा नाही तिला अनेक भाषांनी वाढवलेलं आहे अनेक भाषांनी मोठं केलेलं आहे. आता आपण बोलतो लाईट बंद कर रे पेन घेऊन ये रे म्हणजे तर आपण मराठी बोलतोय का पण मराठी मध्ये अनेक भाषा आल्यामुळे पेन हा इंग्रजी शब्द आहे लाईट हा इंग्रजी शब्द आहे अरे इंग्रजी मधून 10,000 शब्द मराठी आहे आणि ते वापरतो दैनंदिन जीवनामध्ये म्हणून गुजराती बघत असताना 150 शब्द गुजराती शब्द मराठी आहे त्यातले काही उदाहरण दाखल शब्द बघूया एक्झाम्पल डांगर हा शब्द सुद्धा गुजराती भाषेतला आहे भोपळा हा शब्द गुजराती भाषेतला आहे ढोकळा हा शब्द रास लीला हा शब्द गुजराती भाषेतील आहे फक्त रास हा शब्द गुजराती भाषेतील आहे दांडिया तर आलाच गुजराती भाषेतील रिकाम टेकरा शब्द आलेला व्हेरी गुड भरपूर शब्द आहे मी उदाहरण दाखल तुम्हाला सांगतो आणि हे तुम्हाला पाठ करायचे खाकरा असेल ढोकळा असेल खाण्याचा प्रकार कपड्यांचा प्रकार असेल तर घागरा असेल डबा डबा शब्द असेल पण इंग्रजी मध्ये काय म्हणतात टिफिन म्हणतात पण गुजराती मध्ये काय म्हणतात डबा म्हणतात पण मग तो गुजरात मधून आला ना तो शब्द पण आपण बोलतोय का मराठी मध्ये आता बोलतोय डबा घेऊन चाललो मी पण डबा म्हणजे कोणत्या भाषेचा शब्द आता हा पण आपण मराठी मध्ये वापरतो सांगायचं तात्पर्य काय तुम्हाला हे 150 पैकी जेवढे शब्द पाठ करता येईल तेवढे पाठ करायचे त्याला असं काही नियम व्यवस्था नाहीये की असाच शब्द मराठी मध्ये आलाय म्हणजे तो या भाषेतून आलाय अशातलं काय नाही पण कन्नड भाषेबद्दल थोडक्यात मी सांगू शकतोय आता यांनी जसा डबा गुजराती मधून सांगितला पण 90% ड चा वापर ज्या शब्दामध्ये येईल त्याला मी कन्नड शब्द असे म्हणतो ड चा वापर बर का 90% जसं आपण मागच्या वेळेस काही मुलांना सांगितलं मी आता हा आडकीचा शब्द आहे बरोबर त्याच्यानंतर इडली शब्द आहे गुडलू शब्द आहे अरे त्याचा वापर सांगू राहिलो मी अक्का अण्णा हे तर आलेच पण त्याचा वापर तर तुम्हाला कन्नड शब्द किती आलेले आहे तर 350 वरती शब्द कन्नड शब्द 350 वरती मराठी मध्ये आहे आणि कन्नड शब्द पण आपल्याला लक्षात ठेवायचे पाठ करायचे आणि पुढच्या लेक्चरला मी खरोखर पाठ घेणार आहे उद्याच लेक्चर माझा पण तर तेव्हा मी नक्कीच पाठ घेईन आता तुम्ही कसं आहे थोडेसे झोपलेले आहात चला सर येतील घेतील आता तसं नाही आपण आता सगळेजण जमलेले आहे आणि सगळेजण उपस्थित आहे तर उद्या आपण पाठांतर घेऊया जेवढं मी शिकवलं आतापर्यंत आणि काही नवीन मुलांना आता एवढं शिकवलं ते उद्या मनन चिंतन आपण घेणार तर गुजराती शब्द शोधायचे आहे तुम्ही गुगलवर सुद्धा टाकलं ना गुजराती शब्द मराठीत कोणकोणते आले तरी तुम्हाला दिसत नाही कन्नड शब्द कोणकोणते आले कोणते शोधायची गरज नाही गुगलने सगळं दिलेलं त्याच्यानंतर कन्नड शब्द सुद्धा 350 वरती मराठीमध्ये आलेले त्याच्यानंतर फारसी शब्द 5,000 वरती मराठीत आलेले फारसी शब्द 5,000 वरती मराठीत आले फारसी शब्द आता हे फारसी शब्द कसे ओळखायचे जेव्हा मी विद्यार्थी होतो आणि अभ्यास करत होतो तेव्हा मी एक लक्षात ठेवलं होतं 90% एक अंदाज येतो माणसाला की हे कसे ओळखायचे तर मुख्य शब्द जो असतो त्याला प्रत्यय जेव्हा लागलेला असतो त्याला मी फारसी शब्द म्हणतो उदाहरणार्थ तोफ हा शब्द मुख्य आहे पण त्याला प्रत्यय लागला तोफ खाना बटार खाना अंमलदार कलाकार हकीकत याला काय म्हणतो आपण मुख्य शब्द आहे पण त्याला जेव्हा प्रत्यय लागतो तेव्हा मी त्याला फारसी शब्द म्हणतो 90% बरं का सगळे शब्द नाही 90% म्हणतो मी अंगारखा हे सगळे फारसी शब्द
म्हणजे हा मुख्य शब्द आहे तो, पण त्याला काय लागलेला आहे, हा प्रत्यय लागल्यामुळे तो फारसी शब्द झाला. आणखी काय फारसी शब्द सांगता येईल? खाती. आणखी खाना. तसे भरपूर आहे, 5000 वरती शब्द आहे. त्याच्यानंतर जे शब्द आलेले आहेत, इंग्रजी शब्द, उर्दू शब्द, त्याच्यानंतर तमिळ शब्द, अरबी शब्द, पोर्तुगीज शब्द, हिंदी शब्द. व्हेरी गुड. आता नाकमे दम करना ही जरी म्हण असली, नाकमे दम करना म्हणजे वाक्प्रचार असला, म्हण म्हणतो वाक्प्रचार असला नाकमे दम करना, पण कोणत्या म्हणजे आपण मराठीत म्हणतो ना नाकमे दम की आहे किंवा नाकमे दम केलेलं आहे. तुम्ही जर नागपूरच्या बाउंड्रीवर गेले तर तिथे मले मालूम आहे असं वाक्य आहे. आता मालूम हा शब्द कोणत्या भाषेतला आहे? पण मराठीमध्ये म्हणतात की नाही नागपूरच्या बाउंड्रीला मले मालूम आहे. तुले मालूम नाही का? नाही ना. मले मालूम आहे. आता हा मालूम शब्द कुठेला आलेला आहे? हिंदी आहे, पण तरीही मराठीमध्ये वापरला जातो. म्हणून हिंदी शब्द कोणकोणते आलेले आहे मराठीमध्ये ते सुद्धा आपल्याला शोधायचे आहे, आणि ते सुद्धा पाठ करायचे आहे, लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यावरती सुद्धा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. रुमाल शब्द जास्तीत जास्त येतो. रुमाल हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? तंबाखू हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? त्याच्यानंतर आता सांगितलं अडकिता हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे. असे शब्द येऊन गेलेले परीक्षेला की हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहे. कळते तुम्हाला इथे? म्हणजे सिद्ध शब्दाचे चार प्रकार बघितले आपण, तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द आणि परभाषीय शब्द. असे परभाषीय शब्दांनी मराठीला वाढवण्याचं काम केलेलं आहे, जगवण्याचं काम केलेलं आहे.